रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. वंचित आघाडी आणि शिवसेनेच्या युतीची आज घोषणा, दुपारी होणार पत्रकार परिषद. पतंग उडवत असताना 4 वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर येथे पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 2 गुन्हेगारांना अटक. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे आज अनावरण. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवभक्ती भीमशक्ती नवा पॅटर्न, आज शिवसेना वंचित युतीची घोषणा. आदिवासी पाड्यावरील प्रेमयुतीची आत्महत्या, कुटुंबीय लग्नाला नकार देण्याच्या भीतीने आयुष्य संपवलं. हिंदू राष्ट्र जागृती सभेत सरकारकडे करण्यात आल्या वेगवेगळ्या मागण्या. मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 2 जखमी. उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखाचा आज शेवटचा दिवस. राज ठाकरेंच्या आयुष्यावर नाटक. राष्ट्रपतीच्या हस्ते आज राष्ट्रीय बाल पुरस्कार, बीडच्या रोहन बहिरचा समावेश. तुम्ही हिंदुत्वाचा विचार काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवला, शिंदे गटाच्या नेत्याने हिंदुत्ववादावरून ठाकरे गटाला निकालातच काढलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर, काय आहे कारण? गजानन काळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाची टीका, सुषमा यांचा पुन्हा मांजर असा उल्लेख. स्वतःचा पक्ष संपूर्ण संपलेला असताना जम्मू काश्मीरची निवडणूक लढायला चालले. समृद्धीवर वाढतं अतिक्रमण, अनधिकृत फूड स्टॉलमुळे महामार्गाची सुरक्षा धोक्यात. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना भवनाला खास विद्युत रोषणाई, अनोखं अभिवादन. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कल्याण पडघार रोड येथे मोठी कारवाई. सोलापूरमध्ये चिमुकल्याचा डंपरखाली चिरडून अपघाती मृत्यू. हिंदू जनजागृती समितीद्वारा घाटकोपर येथे काढण्यात आला हिंदू जनसंघर्ष मोर्चा. बेळगावात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव, विविध प्रकारच्या पतंगींनी आकाश सजलं.